आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरला जाण्यासाठी तुकाराम महाराजांची पालखी आणि त्या सोहळ्याची तयारी ही पूर्ण झाली आहे. पालखीचा आज प्रस्थान होणार आहे. हा सोहळा अनुभवण्यासाठी ठिकठिकाणाहून भाविक हे देहू मध्ये दाखल झाले आहे. अख्खी देहू नगरी ही भक्तिमय झाली आहे आणि भाविकांनी अगदी फुलून निघाली आहे. पालखी सोहळ्याचे यंदाचे 334वे वर्ष आहे. महसूल तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पादुकांचे पूजन करण्यात येईल. आज सकाळपासूनच दिंड्यांना मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात येणार आहे. पादुका तसेच केवळ पास धारकांनाच भजनी मंडपात प्रवेश देण्यात येईल. आरोग्य विभागाच्या वतीनं गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोत्रांची तपासणी करण्यात आली आहे. मुख्य मंदिर, गाथा मंदिर, वैकुंठ गमन, स्थान मंदिर परिसरात भयरुग्ण विभाग सुरू करण्यात आलाय. सोहळ्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बुधवार पर्यंत बदल करण्यात आला आहे. पालखी देहू फाटा आळंदी चौकातून जाईपर्यंत पुणे आळंदी रस्ता बंद असणार आहे. पुणे दिघी मॅग्झिन चौक मोशी चाकण या पर्यायी मार्गाचा वापर तसेच मोशी देहू फाटा रस्ता या रस्त्यांऐवजी मोशी चाकण शुक्रापूर किंवा मोशी भोसरी मॅग्झिन चौक दिघी या रस्त्यांचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलंय. आणि देहूतून आज पालखीचं प्रस्थान होणार आहे. अगदी देहू नगरी ही भक्तिमय झाली आहे आणि भाविकांनी फुलून निघाली आहे.